<coughs> नमस्कार मंडळी कशात तुम्ही मजेत ना आणि मी, मी सोनम जगदाळे आपल्या सोनम सातारकर यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते तर आता कालच सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि आमच्याकडं पण गणपती उत्सव असतो आणि आमच्या घरी दहा दिवसाचा गणपती असतो अनंत चतुर्थीपर्यंत गणपती असतो तर गणपती म्हटलं की खूप तयार करायला लागते आणि पोरं तर आमची एवढी आनंदित असते ती गणपती म्हटलं की एवढी खुश असते ती तर गणपतीची तयारी आदल्या दिवशी काही शक्य नाही झाली गणपती दिवशी सकाळी मी सगळं तयारी केली तर गणपतीची पहिल्यांदा तयारी म्हटलं की पहिलं गणपतीचे समयी आरती ताटं वाटी जेवढं काय असेल ताट तांब्या वाटी वगैरे सगळं घासून स्वच्छ करून ठेवावं लागतं एरवी तर आपण करतोच पण गणपतीसाठी म्हटलं की हे सगळं स्वच्छता करायला लागते तर मी सगळं चकाचक केलेत तांब्याचे पितळचे भांडी आणि आपण बघतोच व्हिडिओमध्ये बघितलंयच की जा दारात भरपूर फुलांची झाडं ती फुलं काही विकत आणायला लागत नाहीत किंवा दुसरीकडून घ्यायला लागत नाहीत आपल्या दारात भरपूर फुलं येते आणि जास्वंदीसुद्धा खूप आहेत त्या चार पाच प्रकारच्या जास्वंद आहेत त्या पण बाकीच्या जास्वंदीने एवढी जास्त फुलं येत नाहीत कलम -चुट आहे त्या छोटे छोटे येते पण आपल्या ज्या घरी लावलेल्या आहेत लाल कलरचे जास्वंदी दोन प्रकारच्या त्याला भरपूर फुलं येतात तर माझा दररोज गणपतीत डेली हार असतो जसंधीचा तर मी हार पण बनवून घेतला पारिजातकची फुलं होती झेंडूची होती आणि पाऊस येत होता थोडा थोडा कालपासून ना सुरुवातच झाली पावसाला थोडं ऊन पडतं आहे थोडा पाऊस येतो आहे थोडं ऊन पडतं आहे थोडा पाऊस येतो आहे तर मी अंगण वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं होतं आमच्या घरी कोंबड्या भरपूर येत्या माझ्या नाही आहेत पण आहेत आमच्यात <laughs> शेजारी वगैरे कुंबडा आहेत तर जिथून गेट सुरू होतं तिथूनपासून मी रांगोळी काढली होती आणि कसं असतं असं काय असलं की व्हिडिओ काढायला एकजण पाहिजे तुम्हाला दिसते समोरच रस्ता आहे मेन रोड आहे डांबरे सगळी वाहनं वगैरे वा वा जातात आणि अलीकडं आमचं घर आहे गेट आहे तिथं तर रांगोळी वगैरे काढली होती आणि नॅणू नव्हती तर रांगोळी काढताना नाही तर नॅणूनं ना लय राडा केला असता रांगोळी मला काढू दिली नसती सगळं उद्योग करत बसले असते रांगोळीचे नॅनू गेल ती दुकानात आणि त्यावेळेस मी व्हिडिओ काढला ट्रायपॉडला लावला आहे मोबाईल पण सगळ्या अँगलनं व्हिडिओ शूट करता येत नाही ट्रायपॉडला लावला ला की एकाच ठिकाणी मोबाईल स्थिर राहतो तर असं कोणतरी पाहिजे असतं व्हिडिओ बनवायला ज्यामुळं कसं असतं सगळ्या अँगलनं व्हिडिओ छान शूट होतो आता आपण ट्रायपॉडला एकाच ठिकाणी जागा बघून नव कॅमेरा लावणार मोबाईल आणि तेवढंच शूट होणार सगळ्या बाजूनही व्हिडिओ व्यवस्थित करता येत नाही तर आम्ही डेकोरेशन रात्रीचंच केलं होतं कारण हे वरती चढ टेबलवरती चढून करायला लागतं आणि ते मला शक्य नाही तर ह्या दोघांनी रात्री दुकानातून आल्यानंतर आमच्या साहेबांनी वगैरे ते डेकोरेशन रात्रीच केलं होतं मी आपल्या त्यांना हातात एक एक वस्तू दिली होती काढून तर ही जी दिसतं टेबलला जी मी पडदा शिवला आहे ती माझी अकराशे रुपयेची साडी आहे आणि <laughs> मी फक्त एकदाच घातली होती आणि ती नेटची साडी त्यावेळेस फॅशन निघाली होती दोन हजार सोळामध्ये नऊ वर्ष किती झाले सहा तीन नऊ अच्छा चार आणि तीन सात सात वर्ष झाले बघा सात वर्षापूर्वीची ती साडी आहे ना तर ती फॅशन जुनी झाली तेवढ्याच एक दोन वर्ष चालली खूप छान कलर होता तिचा लाल आणि लाल कलर वर्कवाली होती त्यामुळे उठून दिसत होते तर अकराचं टाईम होतं गणपतीचं अकरा वाजून पाच मिनटानंतरचं मी तयार करून ठेवली पण दुकानात कस्टमर असल्यामुळं आमचा गणपती एक वाजता आला घरी तर मी ताट वगैरे सगळी पूजा वगैरे सगळं काढून ठेवलं तर नैवेद्य वगैरे सगळं फुलं वगैरे तर आपलं ताट रेडी झालं आहे वाट बघत बसली की मी कधी येते कधी येते तर फायनली आली आमची गाडी आणि गणपती झाकून आणते ती गणपतीचं तोंड झाकलेलंच असतं पण प्लॅस्टिकचा कागद घातलेला कारण पाऊस येत होता त्यावेळेस आणि तो कागद काढला नव्हता कारण भिजू नये म्हणून तर पोरांची एवढे घाई गडबड इथंसुद्धा ट्रायपॉड व्यवस्थित ठेवता आला नाही मला कारण गणपती वगैरे दिसतोय हे दिसत आहेत पण मी व्यवस्थित दिसन आणि जसं मी करते तसं नॅनोला करायला पाहिजे होते बघा मी जसं करेल तिचं ते तिचं चाललेलं मला करू द्या मला करू द्या आणि तुम्हाला दिसतंय की पाऊस येतो आहे त्यामुळं तो कागद पण काढलेला नाही आहे कारण मूर्ती भिजली असते पावसानं पोरांची आमच्या गडबडी एवढी पोरांचा एवढा दंगा आणि आरतीचा पण मी व्हिडिओ शूट केला होता पण एवढा दंगा सुरू केला की मी आरद्यातनंच आरती बंद केली एडिट <laughs> केलं तिथपर्यंतच थांबवलं कारण ह्यांचा एवढा धिंगाणा चाललेला प्रत्येकाला ती घंटी पाहिजे होती चार पोरं म्हटल्यानंतर राडाच आमच्यात नुसता तर बघा मी जसं करेल तसं सगळं नॅनोला करायला पाहिजे होतं औक्षण झालं आपलं गणपतीचं मूर्ती पण बसवली आणि आता दादा आरतीची आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद